मुंबईत काल झालेल्या पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपरच्या रमाबाई नगरमधील पेट्रोल पंपावर जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 74 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं असून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. घाटकोपरमधली ही घटना दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करायचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तातडीची 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसंच जखमींवरील उपचाराचा सगळा खर्च शासन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या अशा सर्व प्रकारच्या फलकांचं ऑडिट करायच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून अनधिकृत फलक जिथे असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. और ये पहिले तर रेस्क्यू करना जरूरी है और रेस्क्यू टीम यहां काम कर रही है. लगभग 57 लोगों को बाहर निकाला है. वो राजावाड़ी हॉस्पिटल में दाखिल हुए है. उनके ऊपर उपचार शुरू है और रेस्क्यू टीम और भी कई गाड़ियां यहां पर फंसी हुई है उनको निकालना ये हमारी प्रायोरिटी है. और जो भी क्रेन है हाइड्रा है सब यहां पर लगाया. और अभी जो जितने भी होर्डिंग है मुंबई में उसका स्पेशल ऑडिट हो स्ट्रक्चरल ऑडिट हो जो विदाउट लाइसेंस विदाउट परमिशन है उनको काट दिया जाए उनके ऊपर कार्रवाई की जाए. और जो आज इसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल करने की भी सूचना की. ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए मैंने महापालिका आयुक्त डिजास्टर मैनेजमेंट पुलिस को सूचना दी हुई है कि यह तत्काल इसका स्पेशल ऑडिट हो. जैसे क्रेडिट समय पहले आपने भी पत्र दिया है तो जहां जहां ऐसी परिस्थिति है उनके ऊपर कार्रवाई. या घटनेची सर्व माहिती घेऊन आवश्यकता भासल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खाली दबले लोकांना बाहेर काढलेलं आहे. काही लोकांवर उपचार चाललेले आहेत. काही डेथही या ठिकाणी झालेले आहेत. पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन आलेलं आहे. त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील. प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल. अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या त्या योग्य होत्या का परमिशन्स घेतल्या होत्या का एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि जाहिरात कंपनी विरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. धरा फलक असलेली जमीन रेल्वेची नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय. या प्रकरणी घाटकोपर इथल्या पंतनगर पोलीस ठाण्यात मालक भावेश भिडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंतनगर पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहा.